अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात सकल मराठा समाजाच्या माध्यमातून सुरू असलेल्या आमरण उपोषणातील मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज आणि बेदम मारहाणीच्या निषेधार्थ आज जामनेर शहरातील नगर परिषदेसमोरील राजमाता जिजाऊ चौकात अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। मराठा बांधवांवर हुकुमशाही व दडपशाही मार्गाने लाठीचार्ज करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे। मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाची छवी पुसू पाहणाऱ्या व समाजाची माथी भडकवणाऱ्या गृहखात्याचे प्रमुख म्हणून गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। संबंधित अमरण उपोषणाला बसणाऱ्या मराठा बांधवांना संरक्षण व चौकशी करून त्यांना न्याय द्यावा। तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी समस्त मराठा समाजाची जाहीर माफी मागावी अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या। अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आमचं एक मराठा समाज बांधव करीत असताना त्याच वेळेला या सरकारच्या डोक्यामध्ये वेगळी हवा घुसलेली होती आणि गृहमंत्र्यांकडे किंवा गृहखात्याकडे त्या ठिकाणी एक प्लॅन शिजला जात होता। प्लॅन काय असेल तर सनदशी लोकशाही मार्गाने जे आंदोलन या ठिकाणी आंदोलन करत आहे त्या आंदोलकांचं आंदोलन थांबण्याचा ते आंदोलन जीर्ण टाकण्याचा प्रयत्न गृहखात्याच्या डोक्यात होता आणि त्याच पद्धतीने गृहमंत्री फडणवीस त्यांनी आदेश दिला आणि या आदेशाची अंमलबजावणी या जालना पोलिसांनी केली अतिशय क्रूर पद्धतीने। मित्रांनो, तुम्ही सोशल मीडियावरचे व्हिडिओ पाहिले असतील, सोशल मीडियावरचा आक्रोश पाहिलेला असेल, अतिशय क्रूर पद्धतीने म्हणजे जनावरांना सुद्धा मारत नाही माणूस अशा पद्धतीने पोलिसांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज केला। सर्वप्रथम या सरकार त्या ठिकाणी जे आंदोलक होते एखादी घटना झाल्यानंतर ज्यावेळेला पोलिसांनी हल्ला केला त्यावेळेला आपण स्वरक्षणार्थ आपण आपली बाजू घेत असतो। स्वरक्षण करताना आमच्याकडूनही काही प्रतिक्रिया आल्या असतील, परंतु त्या प्रतिक्रियेच्या रूपात या सरकारने आम्हाला काय दिलं? 307 आरोपी आम्ही बलात्कार केलेला आहे, आम्ही खून केलेला आहे, आम्ही दरोडे गेले आहेत का? आम्ही आमच्या समाजाचं आरक्षण मागतोय, आमच्या हक्काचं मागतोय, आमचं मागतोय, कायद्याने जे दिलेलं आहे ते मागतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे ते मागतोय। मित्रांनो, हे आरक्षण आमच्या हक्काचं आहे। काल सरकारकडे कोणी गेलं त्यांनी सांगितलं आम्हाला 1 महिन्याची वेळ द्या। कुणबी मराठा 50 वर्षापासून आमच्या दाखल्यावर लिहिलेलं आहे, तुम्हाला काय समजतं की आम्हाला त्याची नोंद द्या? 1 महिन्यात काय दिलेला होणार आहे? तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये ईडीचा चीफ जस्टिस बदलू शकता, बेकायदेशीर सरकार चालवू शकता, तुम्हाला पटेल ते सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून तुम्ही करू शकता, मग हे का तुम्ही करत नाहीये? हे का तुमची इच्छाशक्ती होत नाहीये? याच्यासाठी तुम्हाला कोणाचा दबाव आहे? तुम्ही म्हणता हिंदू कंट्रीमध्ये आहे, हिंदू समाजातील सर्वात मोठ्या समाजाला तुम्ही लाठीचार्ज करता हो, त्याला मारता, कुठला हिंदू कोण कंट्रीमध्ये आहे? इथे समाज ज्या समाजाचं हक्काचं आहे त्याचं तुम्ही देत नाही आणि मग आम्हाला वेगळ्या पद्धतीने हे करतात। मला आपल्याला एकच सांगायचं आहे, फडणवीस साहेब, तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं, आम्ही ह्याच चौकात फटाके फोडले, आमचं आरक्षण तुम्ही हातपटात टिकवलं, आम्ही इथेच जल्लोष केला, परंतु तुम्ही सुप्रीम कोर्टात आमचं आरक्षण टिकवू शकले नाही। आमचं आरक्षण तो देईल, आमचं आरक्षण तो टिकवेल, आमचा आमचा समस्या आमचे प्रश्न तो या ठिकाणी सॉल्व करेल, त्याच्यासोबत हा समाज बांधव पाहिजे। आणि लक्षात असू द्या, मराठा सर्व समाजाने लोकशाही मार्ग अवलंबलेला आहे, या समाजाने शिवशाही पाहिलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला, संभाजीराजांचा इतिहास पाहिला आहे, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही सुद्धा या समाजाला मान्य आहे। आज जर तुम्ही आमचा न्याय आणि हक्क याचा लढा जर तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने चिडवून टाकत असाल तर यापुढे या घराघरातला मराठा शांत बसणार नाही। या
ठिकाणी मित्रांनो कोणत्याही केसेसला घाबरू नका, काहीच होणार नाही, कोणत्याच केसेसला घाबरू नका, काहीच करणार नाही पोलीस। पोलिसांनी आमचं भाषण रेकॉर्ड करायचंय, आम्ही आमचा न्याय हक्क मागतोय, आम्ही कधी कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी जनमानसाला साथ देण्याचा प्रयत्न करत नाहीये। आमच्या हक्काची रस्त्यावर लढवू, स्वाक्षरी मोहिमच्या माध्यमात चढवू, परंतु मित्रांनो आपल्या समाजाचे जे 147 शंड आमदार आहेत त्यांच्या त्यांच्याबद्दल तुमच्या मनातला अगोदर हा दुराग्रह काढून टाका की ते आपलं प्रतिनिधित्व करतात, ते कोण आपल्या वर्गात समाजाचं प्रतिनिधित्व रस्त्यावर रणधीर माताने या ठिकाणी लढायचा आहे, तो आपल्या सोबत येईल, तो आपलाच बांधव आहे, त्याला काही अडचणी असतील पण मी तो या आंदोलनात सहभागी होत नसेल, त्याला काही राजकीय अडचणी असेल त्या सर्व लोकांना मी करंचा म्हणतो, करंचा सरकार कोणाचंही असो, सरकार पंजाब असो परंतु समाजाच्या कामासाठी या, जेव्हा त्या ठिकाणी मी सांगतो जय जिजाऊ जय जिवराज। उपस्थित सर्व सकल मराठा समाजाचे नेते कार्यकर्ते, आम्हाला पाठिंबा देणारे इतर समाजातील गावामध्ये राहतो त्या त्या ठिकाणी अल्पसंख्याक छोट्या मोठ्या समाजांची देखभाल करतो, त्यांना संरक्षण देतो आणि अशा या न्याय हक्कासाठी अंतरवली सराटी या गावामध्ये आपले समजतो। आपल्या आरक्षणासाठी गेल्या 5-6 दिवसापासून उपोषण करतायत, लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गाने शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने जे जे आंदोलनं झालीत त्या आंदोलनाचा भाग म्हणून जारंगी आमचे समाज बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले। परवा अचानक लाखो करोडोचे मूर्ते या आधी आपल्या महाराष्ट्राने पूर्ण देशाने पूर्ण जगाने बघितले, त्याची नोंद जगामध्ये घेतली गेली आणि असे लाखो करोडोचे मोर्चे असताना इतर समाजांनी अल्पसंख्याक समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, तेली समाज असेल, त्या त्या गावांमधून जाताना त्यांनी स्वागत केलं, त्यांना पाण्याच्या बाटल्या, चहा, दूध, बिस्किट अशा पद्धतीने त्या मोर्चांचं स्वागत केलं आणि कुठेही गालबोट आजपर्यंत लागलं नाही। राज्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवावं, मराठा जितका शांत आहे तितका शांत आहे आणि एकदा पेटला तर तुम्हाला पळणं सुद्धा मुश्किल होईल। आमच्या शांततेचा अंत पाहू नका। ओबीसी मधलं आरक्षण नको आम्हाला, इतर राज्यांमध्ये 69-70% आरक्षण गेलेत, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, गुजरात असेल, आमच्यासाठी करावा अध्यादेश, राज्य सरकारचा ठराव केंद्रामध्ये जाऊ द्या, केंद्रामधून टक्केवारी वाढवा आणि तो अध्यादेश काढून कुठेतरी न्याय द्या। मी या ठिकाणी उपस्थित बांधवांना सर्वांना सांगू इच्छितो, हे सरकार घोषणाबाद सरकार आहे, धनगरांच्या तोंडाला पानं पुसले, मुस्लिमांच्या तोंडाला पानं पुसले, मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न चालला आहे, लिंगायत समाजाच्या तोंडाला पानं पुसले, ज्या ज्या समाजांना यांनी आश्वासनं दिले होते आम्ही सत्तेत बसल्यावर 15 दिवसात तुम्हाला आरक्षण देऊ, दिलं का एकतरी समाजाला यांनी आरक्षण? भूल बोले या सरकार आहे, पुढची समाजामध्ये आमदार समजण्यामध्ये मजबूर आहे, बाकी काही नाही। ज्यावेळेस पोलीस डिपार्टमेंट अश्रू दुर्वाजा काढल्या आणि शरीराच्या गोळ्या आणि लाठीचार करतात त्यावेळेस मुख्यमंत्री आणि ते जर हजर नसले तर गृह खात्याचे कॅबिनेट मंत्री आदेश देतात, त्याच्या व्यतिरिक्त पोलीस डिपार्टमेंट काहीच करू शकत नाही। मलाही रोडवर काठ्या पडतील, सगळं करतील, शांततेच्या मार्गाने तेही शेवटी माणसं आहेत आणि तेही ते आंदोलन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात। इतका शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनाला लाठीचार्ज करणाऱ्या करायला लावणाऱ्या पोलिसांच्या माध्यमातून
या भ्याड सरकारचा, या गृहमंत्रालयाचा, या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा आम्ही तीव्र शब्द निषेध करतो। आणि यापुढे आज रस्ता फक्त बंद केलेला आहे, या लवकरात लवकर निर्णय जर नाही झाला तर याच्या पुढे सकल मराठा समाज ज्या ज्या पद्धतीने आंदोलन करील त्या त्या ठिकाणी आपण सहभाग नोंदवावा, एवढीच विनंती या माध्यमातून करतो। आणि आपला आवाज सरकारने ऐकून तात्काळ महिनाभरात अध्यादेश केंद्र सरकार वन नेशन वन इलेक्शन साठी 5 दिवस 3 दिवसापूर्वी म्हणजे 8-10 दिवस आधी अध्यादेश काढून अधिवेशन खातपुरवू शकतो। तर एवढा मोठा समाज असताना त्याच्यासाठी का अधिवेशनामध्ये मुद्दा ठेवू शकत नाही, चर्चा करून आणू शकत नाही, नुसता टाइमपास झालेला आहे। समित्या नेमतो, विचार विनिमय करतो, वकील नेमतो, अहो त्या वकिलांचं स्टेटमेंट आलेलं आहे की मला फडणवीस साहेबांनी बाजू मांडू दिली नाही, सरकारने नेमलेल्या वकिलाची हे स्टेटमेंट आपल्या व्हॉट्सअपवर आलेली आहे, मागे सुद्धा आली होती आणि आता परत ती फिरतोय। तर ह्या अशा प्रकारचं ढोंगी आणि लुक्क सरकार हे लवकरात लवकर आपल्यातून गेलं पाहिजे। आणि ज्या ज्या पक्षाचे आपले समाज बांधव आमदार खासदार असतील त्यांनी एकत्र येऊन या समाजासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी हे आरक्षण मंजूर करून घेतलं पाहिजे अशी कळकळीची आग्रहाची विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या बांधवांवर जो अमानुष अत्याचार, जो अमानुष हमला झालेला आहे या संदर्भात या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, अगोदरच्या वक्त्यांनी खूप डिटेल सांगितलं, त्यामुळे फार काही बोलणार नाही, कारण प्रत्येकाला 5-5 मिनिटं आपल्या समाजाच्या प्रती भावना व्यक्त करायच्या आहेत। परंतु एक प्रामुख्याने सांगू इच्छितो की ज्या वेळेला हा हमला झाला आंदोलक शांततेच्या मार्गाने बसलेले होते, प्रदीपभाऊंनी सांगितलं की त्या ठिकाणी शिवचरित्राचे पारायण चालू होते, कोणी हरिपाठ म्हणत होतं, अशा परिस्थितीमध्ये अचानक जर पोलीस पथक येतं, हेल्मेट घालून येतं, स्वतःच्या प्रोटेक्शन गार्ड सोबत घेऊन येतात, याचा अर्थ काय? त्याचा अर्थ एकच होतो की हा कट पूर्वनियोजित होता। मला एक समजत नाही की तुम्ही एका रात्रीत नोटबंदी करू शकता, एका रात्रीत तुम्ही जे प्रलंबित इलेक्शन आहे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून पुढे ढकलू शकतात, मग तुम्हाला आरक्षण द्यायला काय अडचण आहे? आम्ही कुठल्याही धर्माचं कुठल्याही समाजाचं आरक्षण हिसकावण्याच्या भूमिकेत नाही आहे, सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे, आम्ही त्यांच्याही समर्थनात आहे। आणि कुठल्याही प्रकारचा जो लाठीचार्ज असतो कुठली आंदोलकांना उठवण्याचा जो परवानगी असते ही खरं तर गृहमंत्र्यांच्या परवानगीने होत असते। आजपर्यंत आपण बघितलं असेल की कुठलाही अनुचित प्रकार जर महाराष्ट्रात घडला तर त्या प्रत्येक वेळेला गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे, परंतु आजचे गृहमंत्री सर्रास परवानग्या देता हा आमचा त्यांच्यावर आरोप आहे। आणि अशा निगरगट्ट गृहमंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तर या ठिकाणी आपल्याला आपले राजकीय जोडे बाहेर घेऊन समाजासाठी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे। मित्रांनो, परिस्थिती अशी होत चालली की वर्षानुवर्ष मराठा समाजाचे आंदोलन चालू आहे, धनगर समाजाचे आंदोलन चालू आहे, कधी आज विरोधात असलेला पक्ष उद्या सत्तेत होतो, उद्या सत्तेत असलेला विरोधात बसतो, आणि हे लोक फक्त आपल्यासोबत रस्त्यावर उतरत असतील तर हे फक्त स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी ढोंग करतायत, तुमचा आमचा वापर करण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे आपल्याला एक समाज म्हणून, एक शुद्ध नागरिक म्हणून सर्व समाज बांधवांना आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणं गरजेची आहे की आपण राजकीय लोकांना सत्तेत पाठवण्यासाठी आपण आंदोलन करतोय का आपल्या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण त्यांना विधानसभा आणि संसदेमध्ये पाठवतोय, याचा विचार करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे। आणि याच माध्यमातून मी पुन्हा एकदा जालना या ठिकाणी झालेला जो हमला आहे याचा तीव्र निषेध व्यक्त करतो। आणि जाता जाता एकच सांगू इच्छितो की या महाराष्ट्रातील बहुजन मुलांची टोकी भडकवणारे, महापुरुषांचा अपमान करणारे लोक सर्रास रस्त्यावर मोकाट फिरतात, परंतु शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर मात्र अन्याय होतो, त्यांना मात्र जेलमध्ये टाकलं जातं, मारहाण केली जाते, अशा गृहमंत्री चा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो। तसेच
हिंदुत्वाच्या नावाखाली जे जे लोक सत्तांतर करून सत्ते देतात, कोणी म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर आलो, मला सांगा या महाराष्ट्रातला धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, हा हिंदूंच्या व्यतिरिक्त बाहेरचा आहे का? तर नाही. तर यांना फक्त सत्तेसाठी गाजरं दाखवायची असतात. अशा शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शंकरप्पा, हे कोणत्याही प्रकारचं राजकीय व्यासपीठ नाही. मराठा समाज हा कित्येक दिवसांपासून, कित्येक वर्षापासून आरक्षणासाठी अतिशय संवैधानिक पद्धतीने मागणी करतोय. आम्ही लाखोंचे मोर्चे काढले, कोणतंही गालबोट त्या ठिकाणी लागलं नाही. प्रत्येक सरकार येतं आणि काही ना काही मराठा समाजाला गाजर दाखवतं, आश्वासन देतं आणि एक मूठमाठी देण्याचा प्रयत्न करतं. जोपर्यंत आपला समाज तो आपल्या नेत्याला, म्हणजे तो आपला जो समाज आहे तो सर्व पक्षांमध्ये विखुरलेला आहे, त्याने आपापल्या नेत्याला अतिशय कडक शब्दात येत्या इलेक्शनमध्ये सांगितल्याशिवाय आपला प्रश्न सुटणार नाही. सुरुवातीला जामनेरपासून जर आपण सुरुवात केली, प्रत्येक खेड्यामध्ये एक बोर्ड लावा जो मराठा समाजाला न्याय मिळवून देईल त्यालाच आम्ही मतदान करू आणि त्यानेच आमच्या गावामध्ये प्रवेश करायचा, अशी जर सुरुवात, चांगली सुरुवात आपल्या सामनेर तालुक्यापासून केली तर त्यांचे डोळे उघडतील. आणि माझी एक कडकडीची विनंती आहे सर्व मराठा समाजाचे जे आपले नेते आहेत त्यांनी राजकारण जरूर करावं, परंतु समाजकारण करताना आपल्या राजकारणाचे जे जोडे आहेत ते कृपया घरी काढून यायचे. तरच आपला समाज हा एकत्र होईल. अन्यथा आजची ही जी दैन्य, आजची मी सांगतो आजची सुद्धा परिस्थिती आपली दैन्यच आहे. आपण बघा, आज तालुक्यामध्ये म्हणतो 70% समाज आपला आहे असं जर म्हणतो तर आपली उपस्थिती, आपले डोके मोजा. आणि जे आपले नेते आहेत त्यांनी याच्यावर थोडासा तरी विचार करा की आपल्या समाजासाठी जे आपण देणं लागतो त्याच्यासाठी आपण काय करतोय. अरे ज्या वेळेस तुम्ही इलेक्शन मध्ये उभे राहतात आणि घरावर तुळशी पत्र ठेवून पायाला भिंती बांधतात, त्या पद्धतीने ज्या वेळेस समाजाचं काम आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने जर केलं आपण तर समाजाला न्याय हा जरूर मिळणार आहे. आणि चांगल्या कामाची सुरुवात ही आपल्यापासून करायची, दुसऱ्याकडे बोट दाखवू नका. समाजासाठी त्याने काय केलं, याने काय केलं, तो आला आणि हा आला नाही हे सोडा. आणि समाजाप्रती कृतज्ञ राहा एवढी विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट एक सांगतो की ज्या ज्या न्याय्य मागण्या आपल्या आहेत त्या न्याय मागण्याचं निवेदन आपण आता तहसीलदार यांना फक्त ठराविक मंडळी जाऊन देणारच आहे. या अमानुष लाठी हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि पुढच्या वेळेस, ज्या वेळेस काही आंदोलनाची किंवा काही गरज पडली तर कृपया आपल्या घरून आपल्या महिलांना सुद्धा याच्यामध्ये घेऊन यायचं आहे.
आरक्षण आमच्या हक्काचे, तुमचं आमचं नाटक, तुमचं आमचं नाटक, हंसोरवाडी सराटी येथे आमच्या समाजाचे काही बांधव हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले होते. त्या अगोदर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यासोबत चर्चा केली होती. 3 महिन्याचा अवधी त्यांना दिलेला होता. वारंवार ते सांगत होते आम्ही करतो. शेवटी त्यांनी आमरण उपोषणाचा अवलंबन केला. 5व्या दिवशी अतिशय शांततेनं आंदोलन चालू असताना तिथे प्रशासनाची मंडळी त्यांच्या तब्येतीसाठी विचारपूस आणि चेकिंगसाठी तिथे आली होती. मनोज करांगे यांची तब्येत अतिशय चांगली होती. खासगी डॉक्टरांनी सुद्धा चेक केलं आणि त्यानंतर आपण आज बघतोय साहेब की 5-6 दिवस त्यानंतर उलटले, अजूनही मनोज करांगेची तब्येत कंटिन्यू आहे. आंतरवाली फराटी हे गाव पूर्णपणे मारकरी गाव आहे. अहिंसा त्यांच्या रक्तात दिलेली आहे आणि या प्रशासनाने त्या आमच्या माया भगिनी यांच्यावर हल्ला केला. त्यांचे डोकं पडले, आरोपी झाडूची ताजे पडले, असा अमानुष लाठीमार यांनी केला. माझा प्रश्न या सरकारला आहे, फडणवीस गृहमंत्र्यांना आहे की पोलीस प्रशासनाने हा जो हल्ला केला तो त्यांनी स्वतः पोलीस प्रशासनाने निर्णय घेतला होता काय, किंवा तुम्ही त्यांना आदेश दिले होते काय? जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही आदेश दिले नाही तर पोलीस प्रशासनाची हिंमत या मराठ्यांवर हल्ला करण्याची कशी झाली? 58 वर्षे घडले, लाखोच्या करोडच्या संख्येने मोर्चे काढले, कुठेही गालबोट आमच्या समाजाने लागला नाही. आणि मी बघतोय मित्र हो, सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा याची चर्चा चालते आम्हाला काही दुःख होते, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो आम्ही वंशज आहे या आमच्या वंशजाने कोणावरही अन्याय केला नाही. पण काही मीडियांवर त्यांनी कॉमेंट्स केले की मराठा समाजाने आरक्षण मागायला नको, असं करायला नको, पोलिसांवर त्यांनी पहिल्यांदा हल्ला केला. अरे बनो, हा मराठा सर्वांसाठी जगला आहे, सर्वांसाठी जगणार आहे. व्हिडिओ आलेले आहेत, त्या व्हिडिओ मध्ये जो अत्याचार झालेला आहे, त्या अत्याचारात जो लाठी हल्ला झालेला आहे, ही आठवण म्हणजे ऐतिहासिक जालियनवाला बाग हत्याकांडाची हत्या एक निक्रूरपणे हा नियोजित कट अशा पद्धतीने झालेला आहे. आणि ज्या ज्या वेळेस असा अत्याचार ओलवतो त्या त्यावेळेस सर्वात पहिले बळी पडतो तो मराठा समाज, कारण मराठा समाजामध्ये एकता दिसत नाही. मोर्चे काढल्या जातात ते शांततेप्रिय काढल्या जातात, ही भावना आता राहिलेली नाही आहे. याच्या मागचं षडयंत्र करणारा कोण आहे याचा चौकशी करणं गरजेचं आहे. पण चौकशी सुद्धा करणारे तेच आहेत, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. यापुढे शांततेने आंदोलन न करता एक कानफडक मारल्याशिवाय हे सत्ता हे राजकारण होणार नाही. आपण म्हणतो राजकारण करायला पाहिजे, आणि राजकारण का करू नये? आपला समाज प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक पक्षामध्ये आहे. या समाजाला नाव देऊन उपयोग नाही आहे. पण जो नेता आपण ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या नेत्याला सुद्धा 4 भिंतीमध्ये विचारायला पाहिजे की वेळ आमच्यावरच काय येते. अशी वेळ जर याच्या पुढे आली तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजाने आता शपथ घेतली पाहिजे की या पुढे ते समाजासाठी जटील, त्याच्यासाठी समाज जटील. इतर समाज सुद्धा आपल्या बरोबर आहे. ज्या ज्यावेळेस या सरकारने आपल्यावर अन्याय केला त्याचा इतर समाज सुद्धा आपल्या समाजासाठी पुढे आलेला आहे. पण मराठा समाज पुढच्याही कोणी पुढे आलेला नाही आहे. तर मी या सगळ्यांना विनंती करतो की या सरकारचा नुसता धिक्कार करून चालणार नाही. प्रत्येक मंत्री प्रत्येक विभागामध्ये आता जातोय फिरतोय, त्याला त्याच्या गाडी पुढे आरोप पडायचं आहे. आणि त्याला येताना त्याला जा विचारला पाहिजे की तुला लाच कशी वाटत नाही. आज लाठी हल्ला ज्या ज्या वेळेस होतोय तो नियोजित होतोय, कारण हा लाठी हल्ला झाला त्यावेळेस 400 पोलीस 400 कर्मचारी
जे ज्यावेळेस राज्यातून तिथे येतात आणि निर्भयपणे बसलेल्या लोकांवर अत्याचार करता, लाठीघाट करता, हा प्रयोग यांनी जो काढून पाडलेला आहे त्याच्या मागचं षडयंत्र जे आहे ते याला हरवून पाडलं पाहिजे. मी सगळ्यांना यांनी विनंती करतो की देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावं आणि ज्या दोषीवर नुसती रजेची कारवाई नाही करू तर त्याला बडतर्फ करावं आणि आपल्या मागण्या मंजूर करावं अशी मी विनंती करतो. आणि जय हिंद संपतो, जय महाराष्ट्र. सेंट्रल मध्ये दिल्ली सरकारचा अध्यादेश, सुप्रीम कोर्टाचा अध्यादेश जसा लोकसभेमध्ये त्यांनी पचवला, जसा मराठा समाजाला कोर्टाचं नाटक न सांगता आता आलेल्या लोकसभेच्या जे 5 दिवसाचं त्यांनी अधिवेशन करेल आहे तिच्यामध्ये मराठा समाजाचं जे आरक्षणाची मागणी आहे ती मंजूर करण्यात यावी अशी मागणी करा. आपण अधिकार नाही, तुम्ही देऊ शकता, नसेल देऊ शकत असाल तर लाठी चार्ज करण्याचा तुम्हाला अधिकार नाही.
आज या मराठी मराठा आंदोलनासमोर मी आपल्या सोबत उभे आहे. विशेष म्हणजे काही लोकांनी तर सांगितलंय की आम्ही मराठा समाजासाठी आलेलो आहे. तर हा फक्त मराठा समाजासाठी नाही तर एका अन्यायाविरुद्ध आपण सुद्धा इथं आलेलो आहोत हे मी स्पष्ट करतोय. एक बात जो सबसे अहम है कि पिछले 3 दिनों से वैसे तो मराठा आरक्षण ये पिछले 20 साल से चल रहा है. इसके लिए जितना कुछ मराठा आरक्षण के लिए आज तक समितियां बनी, समितियों ने अपने अहवाल दिए, हर अहवाल में उन्होंने बात पेश की कि मराठा को आरक्षण मिलना चाहिए. मराठा और मुस्लिम जो आरक्षण के बारे में जो समिति गठित की गई थी उस समिति ने सब कुछ चीजें तय की. महाराष्ट्र के विधानसभा के अंदर उन्होंने अपने अहवाल दिया, विधानसभा में वो अहवाल प्रलंबित रखा गया, उसके बाद वो अहवाल जब एक्सेप्ट किया गया तो बाद में जैसे ही 2014 में सरकार आई इन्होंने वो अध्यादेश वापस लिए और उसके बाद जो है तो आज तक वो मामला रखा हुआ है. सवाल ये पैदा होता है कि जब हम वोट लेते हैं तो इतने कॉन्फिडेंट होते हैं कि हम कहते हैं कि हम 100 दिन के अंदर ये हम कर देंगे, 2 दिन में कर देंगे, 10 दिन में कर देंगे, आप कहते हैं 1 महीने में करेंगे, तो ये मुद्दत कभी खत्म होने वाली है या नहीं? सरकारें आ रही हैं, सरकारें जा रही हैं, मंत्री बन रहे हैं, मंत्री जा रहे हैं, एक सरकार के अंदर से दूसरे सरकार में वही लोग आते हैं बेशर्मों की तरह जो पिछली सरकार में इस सरकार का विरोध कर चुके होते हैं और फिर आने के बाद क्या करते हैं वही पता चलता रहता है. मैं ये कहना चाहता हूँ कि कब तक इस तरीके से जनता को बेवकूफ बनाया जाएगा. एक सवाल ये है कि जनता अगर संवैधानिक तौर पर अपना आंदोलन न करे, अपनी मांगे न रखे सरकार के पास, किस तरीके से वो अपनी मांगों को मना सकती है? जब आप वोट लेने के लिए आते हैं तो सवाल करते हैं कि आप हमें वोट दो, हम आंदोलन देंगे, हम आपको अधिकार देंगे. लेकिन जब आप वोट लेकर सरकार बना लेते हैं तो उसके बाद आप सब भूल जाते हैं. फिर सरकार के लिए जनता ने क्या करना चाहिए, अपने अधिकार के लिए क्या करना चाहिए? जी जालना इथे घटना झाली, अमानुषपणे आपल्या समाज बांधवांना मारलं गेलं, लाठ्याकाठ्यांनी असेल त्यानंतर छळ्याने असेल आपल्यावर अन्याय केला जातोय आणि हा इतिहास परत घडतोय. हा इतिहास झाला होता. ही कारण ही अवलाद आहे, ही कृष्णाजी भास्कर कुलकर्णीची अवलाद आहे, ही अवलाद आहे, ही अनाजी पंताची अवलाद आहे आणि आता ही अवलाद ही गृहमंत्री बनून आपल्या महाराष्ट्राला छळते. जामनेर तालुका मराठा समाजाच्या वतीने या गृहमंत्र्यांना सांगतो आता हक्क राजीनामा द्या. तुम्हाला महाराष्ट्रात काय असतं त्याची पर्वा नाही, तुम्ही लिहायला फिरताय आणि या मराठा समाजाला वाऱ्यावर सोडलंय. तर आज या पांढऱ्या तुम्हाला आम्ही सर्वजण भेट म्हणून पाठवतोय, या पांढऱ्या घाला. या ठिकाणी या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि ज्यांना जायचं होतं त्याच्यासाठी आपल्या समाजापेक्षा निषेध होत आहे. मराठा समाज आज तुम्हाला सर्व सांगू इच्छितो की दिल्ली ते गल्ली पर्यंत प्रत्येक वेळेस किंवा ही मागणी येते की मराठा समाजाला आरक्षण द्या. त्या समाजाने कोणत्याही समाजाला आरक्षण देताना विरोध केलेला नाही. प्रत्येक वेळेस त्यांनी जी मागणी मागितलेली आहे, लाखोच्या संख्येने जी मागणी केली, त्यांनी शांतप्रिय एकांतामध्ये एकदम शांतप्रिय कुठेही गालबोट भारतामध्ये कुठेही गालबोट लावू दिलेला नाही. आणि अशा वेळेस जेव्हा शांतता प्रिय असताना अशी गालबोट घटना घडते अशी या घटनेचा सर्व समाजातून, म्हणजे तो कोणताही समाज असो, जैन समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, राजपूत समाज असेल, सर्व समाजातून या घटनेला निषेध निषेध निषेध. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्व वक्त्यांनी
बापू मुखिया देखील मानलेले. मी फक्त एकच मुद्दा मांडणार आहे. चार महिन्यावरती निवडणूक येऊन ठेपलेल्या आहेत. आज जे आपल्या समाज बांधवांवरती जो अन्याय झालेला आहे त्याच्यातून निवडणुकीचा वास येतोय. मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व चॅनल बघितलं, सर्व व्हिडिओ बघितले. यावेळेस त्यांनी पूर्वी लाठीचार्ज केला, त्याच्यानंतर त्याला काही झाली नाही. म्हणजे मला खोटं बोलायचं, त्यांच्याला उलटून बोलायचं असं काम या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यांचा या ठिकाणी काही निषेध करतो. मित्रांनो, या ठिकाणी सांगायचंय, आपण जर बघितलं आरक्षण मागत असताना ओबीसी समाजाला कुठे धक्का लागता कामा नये, हे आपलं सुरुवातीपासूनचं वाक्य आहे. परंतु यांना निवडणुकीमध्ये मराठा आधी का ओबीसी असं वाद या ठिकाणी पेटवायचंय. काही दिवसानंतर एखादी ओबीसी समाजाचा नेता या ठिकाणी घोटा करेल की आमचा ओबीसीला धक्का लागायला नको पाहिजे, आंदोलन तुम्ही करायला नको पाहिजे. म्हणजे फडणवीस याचे राजकारण करताय या ठिकाणी. या ठिकाणी ओबीसी आणि मराठ्यांचं वाद पेटून जाऊन आपली चूक घडवण्याचं काम त्यांनी करताय. म्हणून या ठिकाणी बुद्धी पुरस्पर हा लाठीच्या ठिकाणी घडवून आणलेला आहे. आंदोलन जे आपलं समाज बदल आंदोलन करत होते, आंदोलनाचे उपोषण करते होते. अरे त्या ठिकाणी उपोषण करते असताना आंदोलन करते ना पोलीस या ठिकाणी झालेले. पोलिसांनी आंदोलन केलं समाजाला केलं पाहिजे या ठिकाणी. परंतु त्या पोलीस बांधवांना या ठिकाणी फडणवीस साहेबांनी आदेश दिला, म्हणून त्या ठिकाणी लाठीचार्ज केला. त्यांचा जय निषेध व्यक्त करतो. सांगतो जय जय महाराष्ट्र. बहुजन महापुरुषांनी आमच्या बहुजन समाजाची गुलामी घालवण्यासाठी अहोरात्र संघर्ष केला, त्या बहुजन महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करतो. आणि खर तर साथी, आज खरं बोलण्याची वेळ नाही तर खरं बोलण्याची वेळ आहे. काही लोकांना असं वाटतं की आम्ही मोर्चे आणि आंदोलनामध्ये आले तर आमचा नेता नाराज होईल, नेता नाराज होईल तर त्याच्या घरात होईल. कारण की आंदोलनामध्ये कोणते लोक येतात जे स्वतःच्या बापाचं नाव लावतात तेच आंदोलनात येतात. आमचा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते, ब्राह्मण म्हणून कोण मुलायचा करू पाहतो त्याच धर्तीवर मी भेटेल जाऊ इच्छितो. 21व्या शतकामध्ये जेव्हा या देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल, देवेंद्र फडणवीसच नाव अनाजी पंतच्या यादीमध्ये. लेकिन मेरे बाप ने संविधान लिखा, मुझे भी दिया और तुझे भी दिया. आम्ही या देशावरी मानणार नाही. आम्ही या देशाचे मूळ निवासी लोक आहोत, आम्ही या देशाचे शासनकर्ती लोक आहोत. आणि भारताचं संविधान सांगतं की संख्याच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आरक्षण हा शब्द चुकीचा आहे, खरा शब्द आहे रिअल रिप्रेझेंटेशन. म्हणजे प्रतिनिधित्व आहे आणि आमची संख्या तर या देशामध्ये प्रमाण असेल तर आम्हाला प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे. पण शोकांतिका आहे तुमच्यातले आणि आमच्यातले, तुमच्या आणि आमच्या मतावर जे जे दलाल भरव्यतीचे निवडून जातात ते फक्त जांभई देण्यासाठी तोंड बोलतात. आणि जांभईचा नॅचरल कॉल नसता तर त्यासाठी सुद्धा त्यांनी तोंड खोललं नसतं. पण खऱ्या अर्थानं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे. फक्त तुम्हाला एकच मेसेज देऊ इच्छितो की 2024 ची निवडणूक येत आहे आणि 2024 च्या निवडणुकीपूर्वी जर तुम्ही आमचा मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा जर मार्गी लावला नाही तर 2024 मध्ये तुमच्या पिछवाड्यात 100 लाटा मारू आणि एकच म्हणू. कारण की हा मुद्दा साधा सुद्धा मुद्दा नाही. आमचा येणारा पिढी, आमची जी नसल आहे त्याचा उज्ज्वल भविष्याचा मुद्दा आहे. आणि उज्ज्वल भविष्याचा मुद्दा जर असेल तर या सांगतात की 50% वरचं आरक्षण देता येत नाही, 50% वरती आरक्षण देता येत नाही. अरे आमच्या बापाने संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये प्रावधान आहे की संख्याचे अनुपात प्रतिनिधित्व दिलं जातं. हे महाराष्ट्रात सांगतात की 50% वरती देता येत नाही. तामिळनाडूमध्ये आज 71% आहे. मग तामिळनाडूमध्ये 71% असेल आणि हे सांगतात किंवा हायकोर्टात टेकलं नाही. हायकोर्टामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये जाणारे लोक कोण शोधा. आणि आता मी चॅलेंज देतो, जे जे मराठा आरक्षणाच्या विरोधात असतील त्यांना चौकात आला आणि उलटा टाकून मारा. जे जे मराठा आरक्षणाच्या विरोधात असतील त्याच्या पिसोळ्यावर लाटा मारा. हे सांगतात की सुप्रीम कोर्टात आहे. साधं सांगतो, रेकॉर्डेड बोलतोय, हायकोर्ट का जज हाय लेवल का बदमाश होता है और सुप्रीम कोर्ट का जज सुप्रीम लेवल का बदमाश होता है.
कारण की आमच्या देशामध्ये जजेसची नियुक्ती कॉलेज सिस्टम न होते आणि जजेसची नियुक्ती जर कॉलेज सिस्टम न होता जर तर 1.5% चा उतरतो आणि दुसरा 3.5% चा त्याच्यावर बसतो. तुम्ही सांगता की 15% वरती देता येत नाही. केंद्राचं सरकार असताना एक सिंगल एक रुपयाच्या पानावर कोणी अर्ज दिला नाही, मागणी केली नाही, आंदोलन केलं नाही, मोर्चा केला नाही, सवर्ण समाजाला 10% आरक्षण दिलं. मग कोणी आंदोलन करत नाही, मोर्चा करत नाही, आंदोलन करत नाही, त्यांना 10% दिलं जातं. आम्ही या देशाचे मूळचे मालक आहे आणि शासनकर्ती जमात पण आहे. आम्ही या देशाचे मूल्य असे असून आम्ही मागणारे का बनलो. जाता वक्त जाता एक मुद्दा सांगतो. जिस समाज में मांगने वाले होते हैं उस समाज में दलाल पैदा होते हैं और जिस समाज में देने वाले होते हैं उस समाज में लाल पैदा होते हैं. ये लाल पैदा करने का कार्यक्रम है साथियों. या आंदोलनाला येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण साथ प्रयोग करावा आणि हे आंदोलन यशस्वी करावं अशी आशा आणि अपेक्षा बाळगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. सर्व उपस्थित समाज बांधवांनो, कारण जे मराठा समाज हा पहिल्यापासून वावरत असतो, सर्व समाजांना बरोबर घेऊन चालत असतो. आपण पाहिलेले त्या पंजा संख्येच्या उपस्थितीमध्ये कित्येक मोर्चे अतिशय शांततेमध्ये निघाले, कुठलीही गालबोट लागू दिलं नाही. आणि असं असताना आता सुद्धा जे उपोषण चालू होत अंदर केली तिथे ते सुद्धा सरोटीला चालू होते. उपोषण हे लोकशाही पद्धतीने चालू होतं, परंतु तिथे प्रशासनाच्या चुकीच्या कारवाईमुळे हे वातावरण चिघळलं आणि त्याची तीव्र पडसाद निश्चितच तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटू लागलेले. तर ह्या घटनेचा मी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करतो आणि ज्यांनी चुकीची कारवाई केली आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. आणि जे शांततेने आंदोलन करणारे आंदोलन करते होते त्यांच्यावर गुन्हे जे दाखल झाले ते रद्द करावेत, मागे घ्यावेत अशी मी या प्रसंगी मागणी करतो. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.